नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण आता सुरू करू आपला पाठ नंबर 15वा, ध्वनी। ध्वनी म्हणजे काय तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे, ध्वनी म्हणजे आवाज, आपण ते ऐकतो ते सर्व ध्वनी। आता हा जो छायाचित्र दिसतोय हे ध्वनी नव्हे, ध्वनीला आपण कोणत्या छायाचित्रात टिपू शकत नाही, हे फक्त एक उदाहरण माध्यमिक चित्र आहे जे ध्वनी दर्शवितो। आपण ध्वनीला जेव्हा छायाचित्रात दडवितो ते असे दाखवू शकतो, हे सांगते फक्त हा छायाचित्र, ठीक आहे। आता सुरू करण्याआधी एक छानसा प्रश्न हे वाचा आणि याचं उत्तर विचार करा, त्याच्या उत्तर आपण समोर गेल्यावर पाहू। तुम्ही विचार करा इथे, व्हिडिओ थांबवून जर तुम्हाला कळेल तर पहा। तर सर्वात अगोदर ध्वनीचं निर्माण कसं होतं, तर ध्वनीचं निर्माण होतो कंपनेने, कंपन कंपन ज्याला इंग्रजीमध्ये व्हायब्रेशन्स म्हणतात, कंपन ध्वनी निर्माण करते। ते का बरं करते, कशी करते, ते आपण याच्या माध्यमाने पाहू, नादकाट्याच्या। नादकाटा म्हणजे काय, तर बघा हा लोखंडी असा याला आधार असतो आणि दोन भुजा असतात, याला आपण जोरात आपटले तर हा समोर मागे असा हलतो आणि त्याने ध्वनी निर्माण होते। कशी हलतो म्हणजे काय, हा कंपन करून राहिला, व्हायब्रेशन्स, कंपन म्हणजेच व्हायब्रेशन, समोर मागे समोर मागे। तर या कंपनीने आवाज कसा निघतो ते आपण बघू। आता बघा, आता हे जे ए बी सी इथे दाखविले आहे हे सरळ रेषा, हे आहे हवेचे रेणू। जेव्हा कुठलीही कंपन नाही म्हणजे आपण आपटलं नाही आहे या नादकाट्याला, तेव्हा हे हवेचे रेणू आपल्या जागेवरती स्थिर उभे आहेत, म्हणजेच एकमेकांपासून समान अंतरावर आहेत। ज्यावेळी आपण त्याला आपटले नादकाट्याला, तर एकदा तो बाहेर बाहेर जाईल आणि एक वेळा तो आत येईल। तो जेव्हा बाहेर जाईल तेव्हा त्या नादकाट्याच्या अवताल भोवतालची हवा, म्हणजे जे ए वाला जो इथे भाग दर्शविला आहे, तितकी हवा दाबेल, दाबेल म्हणजे ते रेणू जवळजवळ होईल हवेचे, म्हणजे इथे दाब, हवेचा दाब वाढेल, ठीक आहे। आणि मग एकदा हे झालं म्हणजे पहिले अ होतं जेव्हा काही नव्हतं, मग आपण त्याला आपटलं तर ब बनलं पहिले अगोदर समजा, मग क बनलं म्हणजे एकदा ते बाहेर गेले याचे भुजा आणि आता एकदा अंदर आले। अंदर आल्यानंतर काय होईल, हवेचे रेणू दूर दूर होईल, कारण याला जास्त जागा मिळेल हवेचे रेणूला, या भुजां अंदर आल्यामुळे इकडे जास्त येऊ शकेल तो। म्हणजे एकदा रेणू जवळजवळ आले हवेचे, त्यानंतर दूर दूर गेले, जवळजवळ दूर दूर, पुन्हा मग जेव्हा हा बाहेर जाईल जवळजवळ दूर दूर, हे सुरू राहील। हा जो ए वाला जो भाग आहे म्हणजे जिथे हवेचे रेणू जवळजवळ आहे, जवळजवळ राहिले म्हणजे हवेचा दाब जिथे जास्त आहे त्याला म्हणतो आपण संपीडन, इंग्रजीमध्ये कंप्रेशन, संपीडन, सगळे असे जवळजवळ येऊन गेले हवेचे रेणू, संपीडन। आणि जिथे हवेचे रेणू दूर दूर गेले त्याला म्हणतो विरलन। या क मध्ये ए म्हणजे विरलन आणि बी म्हणजे संपीडन आणि ब मध्ये ए म्हणजे संपीडन, बरोबर। आणि बघा आता हे क नंतर आणि पुन्हा जर याच्यानंतर काय होईल, पुन्हा हे भुजा बाहेर जाईल ते आपण काढू, तर त्याने काय होईल बघा, इथे पहिले बनला, पहिले काही नव्हतं, पहिले सर्व साधारण होतं, सर्व समान अंतर होते हवेचे रेणू, आता सर्वात आधी इथे आलं संपीडन, मग संपीडन विरलन, पुन्हा नंतर काय येईल, संपीडन विरलन संपीडन, म्हणजे बघा संपीडन नंतर विरलन नंतर संपीडन नंतर विरलन, हे सुरू राहील। तर यानेच ध्वनी निर्माण होते, संपीडन विरलन संपीडन विरलन, ठीक आहे। कशी ध्वनी निर्माण होते, तर ते हवेतील दाब, संपीडन विरलन याने काय होईल, हवेतील दाब कमी जास्त होते। एकदा जेव्हा संपीडन होते तेव्हा दाब वाढते, जेव्हा विरलन होते तेव्हा दाब कमी होते, आणि त्यामुळे काय तयार होते, ध्वनीची तरंग, साऊंड वेव ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो। ते दिसते कशी, ते आपण बघू। हवेतील रेणू फक्त समोर मागे होतात, इथे बघा एक खास विशेष गोष्ट अशी की हवेतील रेणू समोर नाही जात आहेत, ते फक्त समोर जातात मागे येतात, समोर जातात मागे येतात, समोर मागे समोर मागे समोर। मग जात काय आहे, तर ऊर्जा, कारण की बघा जेव्हा एखादी वस्तू ध्वनी निर्माण करते तर त्यांनी कुठेही ध्वनी निर्माण केली आपल्याला दूर पण ऐकू येते, म्हणजे काहीतरी येत आहे आपल्याकडे तेव्हाच ते ऐकू येते ना, तर काय येते आपल्याकडे, ऊर्जा, ध्वनी ऊर्जा।
हवेतील रेणू समोर नाही आहेत, रेणू फक्त समोर मागे होतात आपापल्याच जागेवर आणि त्याने आपल्याला ऐकू येत. ठीक आहे, हे बघा, हे हवेतील रेणू समोर मागे होत आपल्या कानापर्यंत येतात आणि हे जे समोर येत आहेत हे आहे ऊर्जा. रेणू फक्त समोर मागे होत आहे आपापल्या जागेवर आणि पण समोर मागे होता होता जे समोर ऊर्जा पाठवत आहेत त्यांनी आपल्याला ऐकू येतात. ते ऊर्जा आपल्या कानाच्या पडद्याला लागते आणि तो आपला कानाचा पडदा पण हलतो, समोर मागे होतो, कंप पावतो त्या आणि मग आपल्या मेंदूमध्ये तिथून आपल्याला समजू येते की काय आवाज आला. अरे चला आता हा प्रश्न आपण उत्तर देऊ. तुम्हाला आला काय उत्तर? आला असेल तर खूप छान, नाहीतर मी तुम्हाला सांगतो. आता बघा, तुम्ही आणि तुमच्या मित्र चंद्रावर गेले, मग त्याने तिथे तुम्हाला काही म्हटलं तर तुम्हाला ऐकू येईल का? तर बघा, विचार करा. आताच आपण बघितलं ऐकू यायसाठी काय झालं पाहिजे. हवेचे रेणू, हवे किंवा कुठल्याही माध्यमाचे, हवा एक माध्यम, पाणी पण असू शकते हवेच्या जागेवर, पाण्याचे पण रेणू असतात ते पण समोर मागे होतात. पाणी का म्हणजे लाकूड पण असू शकते, आपला टेबल असू शकते, आपली खुर्ची असू शकते, त्याचे पण रेणू असतात. म्हणजे कोणत्या तरी माध्यम असणे गरजेचे आहे, तेव्हाच ध्वनी तरंग निर्माण होईल. ध्वनी तरंग निर्माण होण्यासाठी रेणू समोर मागे होणं म्हणजेच दाब कमी जास्त होणे गरजेचे आहे, तेव्हा तरंग निर्माण होते. तरंग केव्हा निर्माण होईल? जेव्हा माध्यम राहील. आता बघा, चंद्रावर माध्यमच नाही आहे, चंद्रावर माध्यम नाही आहे म्हणजे चंद्रावर हवाच नाही आहे. चंद्रावर जर हवा नाही तर तुम्ही काही म्हणान तिथे तर कोणते रेणू समोर मागे होईल? कोणतीच नाही ना, तिथे हवाच नाही आहे ना. मग म्हणून तुम्हाला ऐकू येणार का? नाही नाही. म्हणून आपण चंद्रावरती काय वापरतो, हे जे विशेष कपडे घातले आहे यात काही विशेष तंत्र असतात, त्याने एकमेकांना आवाज जातो. जसा आपण मोबाईल फोन वापरतो तशाच प्रकारचं तंत्र. ठीक आहे, आता बघा मुलांना, आपण मागे काय शिकलो आता मागच्या प्रश्नात, की माध्यमाशिवाय ध्वनी प्रसार होत नाही. ही खूप महत्वपूर्ण गोष्ट मुलांना, हे लक्षात ठेवायची तुम्ही. ठीक आहे, आता बघा, एक हा एक प्रयोग आहे ज्याने आपल्याला हे कळतात की माध्यमाशिवाय ध्वनी प्रसार होत नाही. काय आहे तर बघा, एक काचेची हंडी, त्यात एक विद्युत घंटी जे आवाज करेल, ह्याला आपण पूर्ण बंद केलं आणि एक निर्वात पंप लावला. निर्वात पंप म्हणजेच तो अंदरून हवा बाहेर काढून फेकेल. आता अंदर हवा आहे, जेव्हा आपण हे बंद केलं काही हवा होती, तर आता आपण ही विद्युत घंटी सुरू केली तर आपल्याला आवाज येईल बाहेर. पण आता आपण काय करू, हा निर्वात पंप हळूहळू सुरू करू आणि जसं आपण या निर्वात पंपाला सुरू केलं तर आपल्याला आवाज येणं बंद होऊन जाईल, हळूहळू बंद होईल, म्हणजे हळूहळू हवा बाहेर निघेल आणि त्यामुळे काय होईल, आवाज येणं बंद होईल. कारण की अंदर हवाच नाही उरेल तर माध्यमच नाही उरेल, तर मग आवाज प्रसार नाही होईल, म्हणजे ध्वनी प्रसार नाही म्हणजे आपला आवाज नाही. ठीक आहे, तर ही एक प्रयोग कृती होती, छान कृती आहे, याने आपल्याला एक कळतं. ठीक आहे, आता आपण काय शिकू, ध्वनी तरंगाची वारंवारिता, त्यालाच फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्स पण म्हणतात इंग्रजीमध्ये. तर इथे बघा, ध्वनी तरंग आपल्याला माहित आहे पण हे वारंवारिता काय आहे, फ्रिक्वेन्सी, हे आपल्याला कळायचं आहे. बघा, एक उदाहरण घेऊ पहिला आपण फ्रिक्वेन्सीच्या म्हणजेच वारंवारिताच्या. बघा, तुम्ही रोज शाळेत जाता आणि येता, शाळेत जाता येता त्याच रस्त्यावरून तुम्ही एका दिवसात दोनदा जाता, बरोबर? त्याच रस्त्यावरून एका दिवसात दोनदा जाता, एक वेळा जाता एक वेळा येता, बरोबर? म्हणजे एका दिवसात, एक दिवस, वन डे मध्ये तुम्ही दोनदा एकाच जागेवरून जाता, म्हणजे तुमची वारंवारिता दोन. तुम्ही किती वारंवार केली? दोन वारंवार, दोन वेळा, म्हणजेच एका दिवसात किती वेळा येणं जाणं करत आहात त्याला म्हणता वारंवारिता. आता ते एक दिवसात मोजले म्हणून एक दिवस, आपण एका सेकंदात पण मोजू शकतो, एका मिनिटात पण मोजू शकतो, ते एकक वरती काही नसते. कोणताही एकक घ्या आणि मोजा की तुम्हाला वारंवारिता मिळेल. तर मग इथे कुठली वारंवारिता या ध्वनी तरंगामध्ये? तर बघा, एक संपीडन, मग एक विरलन, मग पुन्हा संपीडन येतो, मग पुन्हा विरलन येतो. इथे बघा, आपण तिथे काय दाखवलं होतं, असे असे उभे रेषा दाखवले होते विरलन आणि संपीडन साठी. इथे आपण दाखवत आहोत हे एक आलेख, त्याला हे फक्त म्हणजे काही सोपी आहे, जिथे वर आहे तिथे संपीडन, जिथे खाली आहे तिथे विरलन, असं समजायचं. तर बघा, संपीडन विरलन, संपीडन विरलन, संपीडन विरलन, म्हणजे बघा हे वारंवार येत आहे. तर मग इथे आपण याची वारंवारिता कशी काढू? एक विरलन आणि एक संपीडन मिळून एक आवर्तन, आवर्तन म्हणजे एक सायकल,
आवर्तन झालं एक, ठीक आहे. बघा इथून इथपर्यंत हा काय झाला, एक आवर्तन, पुन्हा एक आवर्तन, पुन्हा एक आवर्तन. तर एका सेकंदात किती आवर्तन जातात, एका सेकंदात किती आवर्तन जातात एका जागेवरून, जर आम्ही इथे उभे आहो, इथे उभा आहो, ठीक आहे, तर इथून एका सेकंदात किती आवर्तन येऊन गेले ती झाली माझी वारंवारिता, बरोबर, ठीक आहे. हे लक्षात ठेवा मुलांना, एका सेकंदात किती आवर्तन येऊन गेले म्हणजे किती संपीडन आणि विरलन येऊन गेले त्याला म्हणेन मी आपली वारंवारिता, ठीक आहे. तर वारंवारिताला मी कशात मोजतो, हर्ट्स नावाच्या एककमध्ये, हर्ट्स, त्याला Hz असं मी दर्शवितो वारंवारिता, Hz. आता बघा काहीतरी तुम्हाला छान सांगतो. आता बघा हे गिलास आहेत तीन, यात पाणी भरलं आहे, एकात जास्त भरलं आहे, याच्यात थोडा कमी आणि याच्यात अजून कमी. तर जर मी इथे चमच्याने मारलं, ही कृती आहे तुमच्या पाठ्यपुस्तकात, जर मी चमच्याने इथे या गिलासाला मारलं, मग याला मारलं, मग याला मारलं, तिघही मध्ये आवाज वेगवेगळा येईल, का बरं? कारण बघा इथे मी मारल्यावर इथे जी ध्वनी तरंग, तिथे चम्मच मारला की चम्मच मध्ये कंपन पावेल आणि त्याने ध्वनी निर्माण होईल आणि ते ध्वनी तरंग या गिलासात जाईल, पाण्यापर्यंत जाईल, मग वापस येईल पाण्याला आपटून, पुन्हा यात पण तसंच होईल, यात पण तसंच होईल. पण इथे फरक काय बघा, हे जे स्तंभ आहे म्हणजे जितक्या जागेत ते ध्वनी तरंग राहील, हा स्तंभ इथे छोटा आहे, इथे मोठा आणि इथे अधिक मोठा. तर स्तंभ वेगवेगळा, स्तंभाची लांबी उंची वेगवेगळी झाली की वारंवारिता बदलते आणि वारंवारिता बदलतामुळे काय होतो, काय होईल बघा, तुम्ही हे करून बघाल घरी तर तुम्हाला माहित पडेल की आवाज तिघांमध्ये वेगवेगळा येईल, म्हणजेच वारंवारिता बदलली तर आवाज वेगळा. तर वारंवारिता कशी बदलली, स्तंभाची उंची बदलली. स्तंभ म्हणजे काय, हवेचा स्तंभ, जितक्या भागेत हे ध्वनी तरंग राहील इतक्या भागात ध्वनी तरंग राहील जिथपर्यंत पाणी आहे, बरोबर. तर म्हणजे हे काय सांगतो आपल्याला की वारंवारिता ध्वनीला बदलवू शकतो, आपण जे ध्वनी ऐकतो ते वारंवारितेवर प्रभावित राहते, ठीक आहे. आता बघा आपण ध्वनी आणि संगीत दोन मध्ये काय फरक आहे ते सांगू, पण त्याआधी आपण बघा एक छान कृती आहे, तुम्हाला आनंद येईल, तुम्ही करून बघा एकदा, मग उत्तर बघा इथे, एकदा पॉज करा व्हिडिओ, थांबवा इथे आणि करून बघा, ठीक आहे. बघा पहिला आहे सितार, दुसरी बासरी, बासरी छान वाजते कृष्णाची बासरी, तिसरा हा संतूर, चौथा शहनाई, पाचवा तुम्हाला माहितीच असेल आहे आजकाल खूप पिक्चरांमध्ये वगैरे दाखवतो गिटार, त्यानंतर हा काय वाटतं तबला, ही तुतारी, याला तुतारी म्हणतात, आणि हा मी तुम्हाला गृहकार्य म्हणून देतो, याला तुम्ही शोधा मोबाईल फोनवर वगैरे, इंटरनेटच्या सहाय्याने, संगणकाच्या सहाय्याने तुम्ही शोधा याला काय म्हणतात, हा तुमच्यासाठी गृहवर्ग गृहकार्य, ठीक आहे. एक मिनिट, ते राहिलं आपलं ध्वनी आणि संगीत. बघा संगीत काय असतं, तुम्हाला सांगितलं की विशिष्ट वारंवारितेवर वेगवेगळे, म्हणजे वेगवेगळ्या वारंवारितेवर वेगवेगळे ध्वनी निर्माण होतो. आता बघा कुठकुठली ध्वनी खूप सुंदर राहते, कुठली ध्वनी खूप सुंदर ऐकू येते, जेव्हा कोणी गाणं म्हणतात तेव्हा आपल्याला खूप छान ऐकू येतात, तर त्याला संगीत म्हणतात. संगीत कसं निर्माण होतात, तर हे स्वर असतात आपल्या सात, याचे तुम्हाला जास्त काही पुस्तक परीक्षेत नाही विचारणार, पण हे तुम्हाला माहिती राहिलं पाहिजे की सा रे ग म प ध नी हे सात स्वर असतात, ह्या स्वरांची काही वारंवारिता असते. जसं बघा 256 साची आहे, 280, 312 हे या स्वरांची ही वारंवारिता आहे. म्हणजेच काय, जेव्हा तो आपण नादकाटा बघितला होता तो एका सेकंदात, हे बघा Hz हर्ट्स या एककमध्ये ही दिली आहे, म्हणजे एक सेकंदमध्ये, हर्ट्स म्हणजे एका सेकंदाची युनिट एकक, ठीक आहे. बघा 256 वेळा तो समोर मागे होत असेल तेव्हा सा हे ध्वनी निघेल तिथून, म्हणजे विशिष्ट काही वारंवारितेवर ध्वनी एक छान प्ररूप घेतो, स्वरूप घेतो आणि त्याला आपण म्हणतो संगीत. म्हणजे संगीत ध्वनीच आहे पण काही विशिष्ट वारंवारितेवर निघणारी ध्वनी, ठीक आहे. म्हणजे संगीत एक छान ध्वनी, छान म्हणजे विशिष्ट वारंवारितेवर निघणारी.
बघा, मानव निर्मित ध्वनी हे खूप महत्वपूर्ण. बघा, तुम्ही आपल्या गळावर हात ठेवा, बघा एक आपल्याला एक असा बाहेर उंचसा भाग दिसतो, आपण जेव्हा बोलतो तेव्हा तिथे कंप पावते, है की नाही? करून बघा, हे बघा इतक्यात असेल. तिथून आपली ध्वनी निघते, त्याला आपलं स्वरयंत्र पण म्हणतात. तिथून त्याला स्वरयंत्र म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये लॅरिंग्स म्हणतात. तिथून आपली ध्वनी निघते. आता ध्वनी कशी निघत असेल बाबा तिथून? बघा, आपल्याला माहित आहे ध्वनी केव्हा निघते, जेव्हा कुठेतरी कंप पावतो, कंपन होतो, म्हणजे तिथे कुठेतरी कंपन होत असेल. हो, तर कंपक कसा होते तिथे? तिथे आहे आपलं स्वरतंतू. हे बघा स्वरतंतू, त्याला इंग्रजीमध्ये वोकल कॉर्ड्स पण म्हणतात. दोन असे तंतू असतात मांसाचे, ते कंप पावतात जेव्हा आपण बोलतो तेव्हा. जेव्हा आपण बोलतो तेव्हा हवा येते अंदरून आणि त्यांनी ते कंप पावतात आणि त्यांनी स्वर निघतो, आवाज निघतो, ध्वनी तरंग बनते आणि आपल्याला ऐकू येतं. तर हे खूप महत्त्वपूर्ण आहे, शिकणं आपल्याला गरजेचं आहे, कारण हे आपल्या शरीराचं संबंधित आहे. आपण बोलतो कसे बोलतो? तर आपल्या घशात आपला एक स्वर यंत्र आहे ज्याला लॅरिंग्स म्हणतात इंग्रजीमध्ये. त्याच्या अंदर आहे एक स्वर तंतू जो कारणीभूत आहे आपला आवाज बनविण्यासाठी, ध्वनी बनविण्यासाठी. तर कसा? तर तो आपल्या फुफ्फुसातून हवा बाहेर निघते आणि स्वरतंतू कंप पावतो, इथे असते तो. बघा, तो कंप पावल्यावरती त्यांनी ध्वनी निर्माण होते आणि आपल्या ते तोंडाद्वारे बाहेर निघतो, बरोबर. तर हे जे छायाचित्र आहे यात हे नावे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे, कारण की हे विचारू शकतात. पूर्ण काळाला तर नाही लावणार, पण हे नावे विचारू शकतात. तर हे खूप महत्वपूर्ण, ठीक आहे. मानव निर्मित ध्वनी म्हणजे मानव कशी ध्वनी बनविते. तर मुलांना, आता आपण या पाठाच्या शेवटच्या भागात आलो आहोत. ध्वनी क्षेपकापासून ध्वनी निर्मिती म्हणजेच लाऊडस्पीकर. लाऊडस्पीकर तुम्ही बघितला असेल लग्नात किंवा कुठल्या कार्यक्रमात, ज्याला आपण डीजे म्हणतो. डीजे, तो डीजे आवाज कसा काढतो, लाऊडस्पीकर आवाज कसा काढतो, हे आपण इथे बघू. बघा, हे काय आहे? तर एक ध्वनी लाऊडस्पीकरच्या अंदरूनी जो भाग आहे तो कसा दिसतो हे इथे दाखवलं आहे. तर काय असतो बघा, हा बाहेरच्या भाग, इथून ध्वनी निघत आहे. जे आपल्याला दिसतं ना कधी लाऊडस्पीकर तुम्ही बघितलं असेल, तर त्याच्या बाहेरचा भाग हालत राहतो जेव्हा आवाज निघतो, कंप पावत राहतो. तर हा तो बाहेरचा भाग, हा त्याचा अंदरूनी भाग. आपण याला इथे सांगू, मी तुम्हाला सांगेन की कशी ध्वनी निर्मिती होतो. बघा, अंदर काय असते? कायम चुंबक दिसते, कायम चुंबक. आणि या कायम चुंबकाला कुंतल घातलेली असते. कुंतल म्हणजेच कॉईल. कशाची कॉईल? तारेची कॉईल, ठीक आहे, कुंतल. आता बघा, जेव्हा वीज जाते यात, आपण वीजला लावतो आणि मग वीज जाते या कुंतलमध्ये, आणि जेव्हा आपण कुंतलमध्ये वीज जाते तेव्हा चुंबकीय क्षेत्र निर्माण होते इथे या भागात. हे तुम्ही शिकले आहे मागच्या भागात पाठात, इथे चुंबकीय क्षेत्र निर्माण होईल जेव्हा आपण वीज देऊ कुंतलमध्ये. त्या चुंबकीय क्षेत्रामध्ये हा चुंबक आणि पुन्हा चुंबकीय क्षेत्र, तर ते दोन चुंबकीय क्षेत्रामध्ये आपसात आकर्षण निर्माण होते आणि त्यामुळे हा पडदा जो आहे, जो या कुंतल सोबत जोडलेला आहे, तो हलतो, जोरा जोरात हलतो, म्हणजे कंप पावतो, कंप पावतो. आणि कंप पावतो म्हणजेच काय होईल? ध्वनी. कंप पावणे म्हणजे बरोबर ध्वनी निघणे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर आपण जेव्हा बोलतो किंवा आपण जेव्हा, हे बघा इथे काढलेला मायक्रोफोन करून, म्हणजे बघा आपण जे माईक मध्ये बोलतो, माईक असते कधी कधी, तर ते बोलतो तर तो वीज पाठवतो अंदर, आणि त्या वीज पाठवल्यामुळे इथे चुंबकीय क्षेत्र बनते आणि इथे कायम चुंबक आहेच, म्हणजे इथे कायम चुंबकचे चुंबकीय क्षेत्र आणि या कुंतलमध्ये जे वीज गेली त्याचे चुंबकीय क्षेत्र, त्या दोघांमुळे इथे आकर्षण निर्माण होते आणि हा पडदा हलतो, म्हणजे कंप पावतो आणि ध्वनी निर्मिती होते. ठीक आहे मुलांना, हे काय झालं? ध्वनी क्षेपकापासून ध्वनी निर्मिती. तर इथे जवळपास सर्व संपलं. ही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, ते तुम्हाला एकदा पाठ वाचावं लागेल तेव्हाच तुम्हाला कळेल. आणि काही हे शब्दकोश दिला आहे मी तुम्हाला इथे, काही इंग्रजी शब्द तुम्हाला लक्षात राहावे म्हणून, हे तुम्ही बघून घ्या. आणि आता तुम्हाला स्वाध्याय सोडवायचा आहे या पाठाचा, स्वतःहून तुम्ही सोडवा. तुम्हाला येईल, तुम्ही एकदा पाठ वाचा आणि मग तो सोडवा. तर
तर ठीक आहे मुलांनो, हा पाठ इथे आपला संपतो. धन्यवाद मुलांनो.